महाविकास आघाडीचं जागा वाटप आता ठरत नसल्याचं दिसतंय आणि काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी वाढल्याची बातमी समोर येते आहे. नागपूरसाठी 32 आणि रामटेकसाठी 22 इच्छुकांनी आपापले अर्ज आतापर्यंत दिलेले आहेत. रामटेकमधून नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत हे सुद्धा इच्छुक असल्याचं कळत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे काँग्रेसकडून 48 जागांची तयारी सध्या सुरू असल्याचं कळत होतं. 48 ठिकाणी त्यांनी चाचपणी करायला सुद्धा सुरुवात केलेली होती. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरत नाही आहे, मात्र त्याच वेळेला काँग्रेसमध्ये मात्र इच्छुकांची गर्दी होताना दिसते आहे. जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. जितेंद्र, काय नेमकं घडतंय? काँग्रेसच्या गोटामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी दिसते आहे. यामिनी, नक्कीच, कारण प्रदेश काँग्रेसने जी सूचना दिली होती त्यानुसार 10 तारखेपर्यंत जे इच्छुक उमेदवार आहेत लोकसभेचे त्यांना आपले अर्ज उमेदवारी अर्ज जे आहेत ते आपल्या आपल्या जिल्हाध्यक्षांकडे सोपवण्याचं होतं आणि हे सर्वच 48 जागांसाठी करण्यात आल्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. एकीकडे महाविकास आघाडीचं जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित नाही होत आहे. अजून जागा वाटप कोण कोणाला किती जागा मिळेल हे अजून निश्चित होत नाही आहे. अशात मात्र दुसरीकडे इच्छुकांची जी गर्दी आहे काँग्रेसमध्ये ती मोठी वाढल्याचं दिसून येते, कारण नागपूरचा जर विचार केला तर नागपूर लोकसभेसाठी 38 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामध्ये काही पदाधिकारी आहेत, काही माजी नगरसेवक आहेत. तर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 22 इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यात आलेले. त्यामध्ये गेल्यावेळी निवडणूक लढलेले लोकसभेसाठी किशोर गजबे प्रदेश सचिव आहेत ते आहेत. त्याचबरोबर माजी मंत्री नितीन राऊत आणि प्रदेश काँग्रेसचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत हे देखील इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबर इतर पदाधिकारी देखील आहेत. मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी आपली दावेदारी सादर केलेली आहे. तिकीट कोणाला मिळणार हे अजूनही निश्चित नाही, मात्र इच्छुकांची जी गर्दी आहे ती आपल्याला वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे येत्या भविष्यात किंवा येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र जागा वाटप निश्चित नसताना अशा प्रकारची जी काँग्रेसमध्ये जी मोठी गर्दी आहे इच्छुक उमेदवारांची ती झालेली आपल्याला दिसून येते. धन्यवाद सगळ्या माहितीसाठी.